जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये झालेल्या भरती परीक्षेमध्ये गैरप्रकार झालाय का अशा प्रकारची चर्चा सध्या सुरू आहे. एमपीएससी समन्वय समितीने गंभीर आरोप या संदर्भातला केलेला आहे. औरंगाबाद मध्ये संगणकीय प्रणालीमध्ये फेरफार केल्याचा हा आरोप होतोय. अत्यंत महत्त्वाची बातमी म्हाडाच्या परीक्षांमधल्या गोंधळासंदर्भातली गैरप्रकाराबाबतची. म्हाडाच्या ऑनलाईन परीक्षेमध्ये गैरप्रकार झाला अशा प्रकारचा हा आरोप केलेला आहे. जानेवारी फेब्रुवारीमध्ये ही परीक्षा झाली होती. आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी विशाल करोडे सध्या थेट औरंगाबादमधून आपल्याबरोबर जोडले गेलेत. विशाल, अशी माहिती कळती असा आरोप होतोय संगणकीय प्रणालीमध्ये फेरफार केलाय आणि तोही औरंगाबादमध्ये असा आरोप आहे, काय नेमके या संदर्भातले तपशील कळतात? अनुपमा, म्हाडातील 565 रिक्त पदांसाठी ही परीक्षा झाली होती आणि ही परीक्षा टीसीएसने घेतली होती. टीसीएसने स्वतःचं परीक्षा केंद्र निर्माण करण्याऐवजी राज्यभरातील कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची निवड केली होती आणि आता औरंगाबादचं एक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट होतं. तिथं सीसीटीव्ही मध्ये चित्रण सगळा प्रकार झाला असल्याचं या एमपीएससी समन्वय समितीचं म्हणणं आहे. तसे पुरावे त्यांच्याकडे आहेत. संगणकीय प्रणालीत फेरफार करण्यात आला आणि त्यातून काही विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला असा यांचा आरोप आहे आणि या संबंधाची आता तक्रार त्यांनी पुणे विभागीय जे मंडळ आहे म्हाडाचं तिथं केली आहे. सचिवांना त्यांनी सगळे पुरावे दिल्याचंही सांगितलेलं आहे आणि या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. आता म्हाडाच्या म्हणण्यानुसार या सगळ्या प्रकरणात त्यांनी टीसीएस ज्यांनी ही परीक्षा घेतली त्यांच्याकडनं खुलासा मागितलाय आणि त्यांचा खुलासा आल्यानंतर या प्रकरणामध्ये घोळ झाला आहे किंवा नाही आणि या प्रकाराची पोलिसात तक्रार करायची किंवा नाही या संबंधीचा निर्णय म्हाडा घेणार आहे. मात्र टीसीएसनं अशा पद्धतीनं स्वतःचं केंद्र न उभारता कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मध्ये परीक्षा घेणं निश्चितपणे या संशयास वाव आहे. अनुपमा, ठीक. विशाल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. विशाल करोळे आमचे प्रतिनिधी औरंगाबाद मधून आपल्या बरोबर होत्या, त्यामुळे आता पुन्हा एकदा या म्हाडाच्या परीक्षांभोवती आरोप सुरू झालेले आहेत. या परीक्षेत गैरप्रकार झालाय असा आरोप करण्यात आला आणि तोही गैरप्रकार औरंगाबादमध्ये झाला असल्याचा आरोप आहे.